नमस्कार, आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपले स्वागत. मी रहमान. जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वीज बातम्या. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करणाऱ्या LED चित्ररथात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे. पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा आळंदगाव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणपूर्वेत भाजप आणि शिंदेगट यांच्यात गेले अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या शीतयुद्धाचा मोठा फुगा आज थेट पोलीस ठाण्यातच फुटला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदेगटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत. आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडले असल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे. या गोळीबारात शिंदेगटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत. उल्हासनगर येथे पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाडसह 3 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गणपत गायकवाड, हर्षल केने, संदीप सर्वांकरला पोलिसांनी अटक केली आहे. जागेच्या वादातून फायरिंग केल्याची पोलिसांची माहिती आहे. राहुरी येथे वकील दाम्पत्याच्या संशयित हत्येप्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई करणे, वकील सुरक्षा कायदा करावा, वकील समाज कल्याण बोर्ड बनवावे आदी मागण्यांसाठी विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी आझाद मैदान येथे आंदोलन केले आहे. जोरदार नारेबाजी करत वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाविरोधात तीव्र निदर्शने यावेळी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौरा आटपून मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोल नाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी राज ठाकरे देखील ट्रॅफिकमध्ये अडकले. लोकांची होत असलेली गैरसोय बघून संतप्त राज ठाकरे यांनी स्वतः गाडीतून उतरून टोल नाक्यावर गेले. अडकलेल्या लोकांना रस्ता करून दिला. त्यानंतर ठाकरे शैलीत टोलधारकांना दम दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल रात्री उशिरा धुळे शहरात दाखल झाल्यानंतर आज सकाळी 6:30 राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या भेटीसाठी येणार असल्याने पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. उल्हासनगरमध्ये पोलीस अधीक्षकांच्या कॅबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये ही गोळीबारीची घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे घर आणि कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाजारात सध्या नवीन लसूण दाखल झाला आहे. मात्र लसणाचे भाव वाढल्याने ग्राहकांनी लसूण खरेदीकडे पाठ फिरवली आहे. किरकोळ बाजारात सध्या 150 ते 200 रुपयांनी लसूण विकला जात आहे. लसूण नवीन असल्याने माल कमी येतो, त्यामुळे भाव हे वाढले आहे. त्यामुळे ग्राहक लसूण खरेदी करत नसल्याने व्यापारी संकटात सापडला आहे. जर लसणाचे दर असेच राहिले तर याचा फटका हा व्यापारावर बसणार आहे. नांदेडच्या हिमायतनगर शहरात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई वडिलांनी स्पोर्टच्या मुलीची धारदार शस्त्राने सपासपवार करून हत्या केली आहे. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात घडली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर शहर व तालुक्याच्या वतीने शहराच्या विविध समस्यांसंदर्भात नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बेहिशोबी अवाढव्य व मनमानी कर आकारणी तात्काळ रद्द करा. नजूरच्या जागेवर राहणाऱ्यांना ताबडतोब घरकुल मंजूर करा. जुन्या दर्यापूर रस्त्यावरील गोरक्षणजवळील रेल्वे लाईन खालील भुयारी रस्ता सुरू करा. अशा विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळी देण्यात आले. श्रीसंत गजानन महाराज भक्त सेवा समिती सहकारनगर चौकच्या वतीने मागील 14 वर्षांपासून विनामूल्य शेगाव वारीचे आयोजन सुरू आहे. सहकारनगर चौकात गाडीचे पूजन करून या वर्षीची 7वी वारी गजानन भक्तांना घेऊन शेगाव माऊलीच्या दर्शनासाठी रवाना झाली. दरम्यान इरविन चौक स्थित संत गजानन महाराज मंदिर येथे श्रींची विधिवत आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व भागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज बुलढाणा येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कुठलीही निवडणूक ही बूथवर लढली जाते. मतांचा रणसंग्राम हा बूथवर होतो, त्यामुळे बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करतो आहे अशी प्रतिक्रिया वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी दिली आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने रागाच्या भरात चाकूने वार करत मित्राचा खून केल्याची घटना नागपुरात घडली आहे. सन्यालनगरजवळ रात्री 11 वाजताच्या दरम्यान आरोपी राहुल रामटेके याने त्याच्या ओळखीच्या असलेल्या मंगेश मेंढे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मंगेशने राहुलला पैसे न दिल्याने राहुल निघून गेला आणि परत आला तेव्हा तो बोलता बोलता रागाच्या भरात राहुलने मंगेशच्या पोटात 2 ते 3 वेळा चाकूने वार केले. मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान राणीबाग येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माझी वसुंधरा पुष्पोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 27 वर्षांपासून महानगरपालिकेतर्फे तरुण पिढीला नवा संदेश देण्यासाठी नवे नवे उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या उपक्रमातून वृक्षांचे महत्व, वृक्षांचे प्रकार नेमके काय, किती प्रकारचे झाडे असतात, त्यांचा फायदा तसेच त्यांची पेरणी याची अधिक माहिती देण्यासाठी कमीत कमी 10,000 विविध प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या मांडण्यात आल्या होत्या.
नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पे वाढीबाबत चर्चा करणे, अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार पदावर बदलीने किंवा पदोन्नतीने रुजू झालेल्या तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या सदस्यत्वाची नोंद करणे, यासोबतच तहसीलदार व नायब तहसीलदार यांना काम करताना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या मागण्यांवर चर्चा करणे आदी विषयांना अनुसरून शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे घर आणि कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर चोपडा कोर्टा बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माझ्यावर दाखल असलेले गुन्हे चळवळी व आंदोलनातील आहे, परंतु पोलिसांनी बुलढाणा न्यायालयात अशी मागणी केली आहे की माझ्यावरील सगळे गुन्ह्यातील जामीन रद्द करून मला तुरुंगात ठेवा. लोकसभा निवडणुकीची जशी घोषणा केली तशी काही नेते मंडळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला 1 वर्षासाठी तुरुंगात ठेवण्याचा डाव काही सत्ताधाऱ्यांचा आहे, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. तर हे होते महाराष्ट्रातील आजच्या 20 महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा RCN News. नमस्कार.